आज संपूर्ण राजकीय उलथापालथ घडली. मोठा महाभूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात आला आणि आजच्या दिवसभरातील राजकीय घडामोडींवर आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर काही महत्त्वाचे प्रश्न. मंत्रिमंडळ विस्तार झाला, आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं. गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्न पडत होती, त्यांना एक वर्ष उलटल्यावरही काय मिळालं. रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो, जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास होतोय असं सांगत होते. आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रिपद मिळाल्यावर ह्यांचं काय होणार. आता पुन्हा गुवाहाटी. एकदा गद्दार टीव्हीवर म्हणाले, 145 जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झाले की मिंधेंकडे क्षमताच नाही, नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही काँग्रेस आणि एनसीपी सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असं म्हटलं गेलं. मग आज भाजपनं काय केलं तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना. एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारी मागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे. स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी अशी लढाई असा असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.